दोन मुख्य भ्रष्ट अधिकारी, त्यामध्ये प्रांताधिकारी दादासाहेब खांबळे आणि DYSP श्री काळे यांच्या भ्रष्टाचारी वागण्यामुळं संपूर्ण महसूल खात्याला आणि पोलीस खात्याला काळीमा येईल अशा घटना घडायला लागलेल्या आहेत. काल परवा म्हसवड आणि धैवडीमध्ये एका बिअर बार मालकाला त्याची केस मिटवण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावर झालेल्या तक्रारी मिटवण्यासाठी मोठी लाच मागण्यात आली आणि ही लाच घेऊन जो फौजदार पळाला त्यांनी जाता जाता दोन कर्मचारी पोलिसातलेच जखमी केले सापडून येईल. ही एक घटना आता नुकती घडलेली आहे, पण ह्याच्या आधी अनेक घटना अशा आहेत की ज्यामुळं या धैवडी आणि म्हसवड पोलीस स्टेशनला लाज वाटेल अशी अवस्था या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे मी सोमवारी CM साहेबांची गाठ घेऊन हे सर्व पोलीस डिपार्टमेंट जे आहे धैवडी म्हसवड भागातलं असेल, खटावमानमधलं असेल किंवा हा भ्रष्टाचारी काळे DYSP असेल याला तातडीनं निलंबित करावं, यांची चौकशी करावी आणि यांनी किती माया गोळा केली आत्तापर्यंत त्याची इन्क्वायरी करा असं सांगणार आहे. त्याचबरोबर दादासाहेब कांबळे नावाचा जो उपजिल्हाधिकारी आहे प्रांत आहे यानं तर महसूल खात्यातल्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यावर सुद्धा त्यांना बॅकिंग न देता त्यांना गप्प बसायला लावलं आणि वाळू सम्राटांना त्यानं हाताशी धरलं आणि प्रचंड माया गोळा केलेली आहे. असा हा दादासाहेब कांबळे हा भ्रष्ट अधिकारी सध्या तातडीनं निलंबित झाला पाहिजे ही माझी मागणी मी चंद्रकांत राणांच्याकडे सोमवारी करणार. त्याला बरदास्त आहे तो या मतदारसंघाचा जो आत्ता असलेला आमदार आहे त्याचा स्वतःचाच बरदास्त आहे, कारण आपल्यालाही माहीत असेल की या आमदाराचे वडील एका पोलीस खात्याला आणि खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना जाहीरपणे दमदाटी करून माझी गाडी का अडवली म्हणून सोडा नाहीतर मी बघून घेतो अशी एक क्लिप व्हायरल झाली होती संपूर्ण जिल्ह्यात, आपल्याला आठवत असेल. आणि त्यामुळं जर लोकप्रतिनिधीच अशा तऱ्हेनं यंत्रणेला हे करत असेल, दमदाट्या करत असेल, तर यंत्रणा ही भ्रष्ट राहणारच ना. आणि त्यामुळे ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी जनतेसमोर आम्ही हे मांडूच की असा हा भ्रष्ट आमदार या मतदारसंघाला नाही पाहिजे, यानं मतदारसंघाची लाज अपरू घालून पण 9 हुतात्मे दिलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची आज महाराष्ट्रामध्ये फार वाईट हवं हे झाली.